नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मीरा भाईंदर सह ठाणे मुंबई येथे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याचे काम एका बांगलादेशी दलालाकडून केले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने या दलालाला अटक केली आहे। त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध मात्र सुरू आहे। मुंबईतील अंधेरी येथील चार बंगला परिसरात वास्तव्यास असलेला सुलतान उर्फ मोहम्मद आलमगीर अब्दुल मोजीद मंडल व त्याचे दोन साथीदार हे वेश्या व्यवसायातील दलाल आहेत। ग्राहकांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला की मुंबई ठाणे काश्मीरा व मीरा भाईंदर या परिसरातील लॉजमध्ये अनैतिक कामासाठी मुली पुरवतात व मोबदला त्यांचे कमिशन असे एकूण 15,000 रुपये घेतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बोगस गिराहिकाच्या माध्यमातून दलालाशी संपर्क साधला आणि व्यवहार ठरल्यानंतर काश्मीरा परिसरातील लॉजमध्ये सापळा रचण्यात आला। यावेळी संशयित आरोपी सुलतान उर्फ मोहम्मद आलमगीर अब्दुल मोजीद मंडल याला रक्कम घेताना पकडण्यात आले। तर यावेळी अनैतिक व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे। चौकशीत आरोपी हा पारपत्र व व्हिसा शिवाय भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून अंधेरी परिसरात 4 महिन्यांपासून वास्तव्य करत असल्याचे आरोपीने कबूल केलं आहे। त्याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच परकीय नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।